कुस्तीमध्ये नाव कमवण्यासाठी देशात अनेक तरुणी कुस्तीचं प्रशिक्षण घेतात. आळंदीमध्ये दिनेश गुंड यांनी मुलींना कुस्तीचं प्रशिक्षण देता यावं यासाठी निवासी प्रशिक्षण शिबिर सुरू केले. गेल्या अनेक वर्षांपासून हे केंद्र सुरू आहे. त्यामध्ये जवळपास 40 मुली प्रशिक्षण घेतात. साक्षीनं कांस्य पदक जिंकल्यानंतर इथल्या कुस्तीपटूंना काय वाटतंय हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी. रिओ ऑलिम्पिकमधील पदकाची भारताची प्रतीक्षा साक्षी मलिक हिनं संपवलेली आहे. 58 किलो वजनी गटामध्ये साक्षीनं ब्रॉन्झ पदक मिळवलेलं आहे. मी सध्या महाराष्ट्रातील एकमेव निवासी महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी आपण पाहू शकता. या ठिकाणी या ज्या मुली आहेत त्या सर्व मुली या ठिकाणी कुस्तीचं प्रशिक्षण घेतात. काय सांगशील, एकतर महिला त्यात कुस्तीमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवलेलं आहे. कशा पद्धतीनं तू या घटनेकडे पाहते? आपल्या भारत हा जो महिलांचं भ्रूणहत्या म्हणून जास्त जाणला जातो की जिथे महिलांना बाहेर जाणं येणं खूप प्रमाणामध्ये बंदी आहे, अशा देशामध्ये साक्षी मलिकने कुस्ती या खेळामध्ये ब्रॉन्झ पदक आणले हे आपल्या देशाच्या खूप अभिमानाची गोष्ट आहे. तिच्या पावलावर पाऊल ठेवून नक्कीच आम्ही सगळेजण प्रयत्न करू की ऑलिम्पिकमध्ये जा. 2020 माझंही स्वप्न आहे आणि ते कदाचित मी नक्कीच साकार करेल. तर आता सगळ्यांचे उत्साह वाढेल, सगळ्यांचा आदर्श म्हणून ती सगळ्यांच्या समोर राहील आणि आम्हालाही करण्यास काहीतरी उत्स्फूर्तता मिळेल. आणि यातून आम्हाला खूप मोठा आनंद आहे की तिने आज मेडल घेतले. आम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून काही ना पुढे चांगलं करण्याचा प्रयत्न करू आणि महाराष्ट्राचं नाव पुढे, महाराष्ट्राचं देशाचंही नाव पुढे नेण्याचा प्रयत्न करू. हे प्रशिक्षण चालवणारे हे जे कुस्तीपटू जे आहेत आपल्याबरोबर आहेत. या स्तरावर कामगिरी करण्यासाठी एखाद्या खेळाडूला ज्या आर्थिक सहाय्याची गरज असते, परदेशामध्ये आम्ही जे पाहतो आधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा निर्माण केली जाते, त्या पद्धतीची सुविधा जर आपल्या भारतीय खेळाडूंना चांगल्या प्रकारे मिळाली आणि सातत्याने त्यांचा जर सराव राहिला तर अशा अनेक साक्षी मलिक नक्की निर्माण होतील. एकंदरीतच आपण पाहू शकताय की भारताची जी पदकाचे आहेत त्यांना एक प्रेरणा या पदकामुळे नक्कीच मिळालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पांचाळसह कैलास पुरी, झी मीडिया, आळंदी, पुणे.